कोकण मराठी परिषद गोय हाणी म्हापसाच्या श्रीलयराय भक्ती मंडळाच्या सहकार्यान मोगऱ्यांची राणी श्रीलयराय या कविता संग्रहाचे उक्तावण ॲडवोकेट तारका आरोलकर हांच्या हस्ते बुधवारा झाले. हो सुवाळो म्हापशेच्या श्री लक्ष्मीनारायण देवळा कुशीक आशिल्ल्या दिलखुश इमारतीतल्या दुसऱ्या माळ्यार कार्यरत आशिल्ल्या कोकण मराठी परिषदेच्या कार्यालयात झाले. जागर प्रकाशनतर्फे प्रकाशित झाल्या या पुस्तकाचे संपादन लेखक सुदेश आलेकारान केला. तसेच या पुस्तकाच्या उक्तावण सुवाळ्याक महत्वाचे योगदान दिल्या खातीर महेश शिरगांवकर, सुदेश तिवरेकर, रोहिदास गावकर, माळू गावस हांका ह्या वेळार सन्मानित केले. कविता लेखन हा साहित्यातील एक असा एक प्रकार आहे की मोजक्या शब्दाने आणि नेमक्या शब्दाने ज्या व्यक्तीला आपले जे भाव किंवा आपले विचार व्यक्त करण्यासाठी माध्यम म्हणजे कविता. एखादा शिल्पकार ज्याप्रमाणे शिल्प तयार करतो त्याचप्रमाणे हे शब्दांचं शिल्प कविताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं आणि आपल्या काळजाला भिडतं. पूर्वीच्या काळी आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारच्या साहित्य निर्मिती किंवा कविता लेखन किंवा लेखन याच्यासाठी राजाश्रय मिळायचा. आपल्यापैकी आपल्यातल्या ज्या सामान्य माणसांना ज्यांनी याच्यामध्ये कविता अर्पण केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून देवीची महती इतर लोकांकडे पोहोचणार आहे. आणि मला वाटतं की अशा प्रकारची साहित्य निर्मिती हे एक मोठं पाऊल आहे. आपण जरी मोजकेच लोक जे जमलेले असलो तरीसुद्धा हे कार्य मोठं आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला येत्या काळात दिसून येतील.